राज्यातील 9 शिक्षण संस्था QS आशिया क्रमवारीमध्ये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारीमध्ये सुधारणा. पुणे विद्यापीठाचा 173वा क्रमांक. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जवळपास 27 मतदान केंद्र मतदारांच्या सोयीच्या दृष्टीनं 100 ते 500 मीटर अंतरावर नवे केंद्र. माहिती फलक लावले जाणार. लष्करी सेवेमधील मतदारांना ईमेलद्वारे मतपत्रिकांचं वितरण. ETPBS प्रणालीद्वारे मतदान करता येणार. पुण्यामधील 5,605 लष्करी मतदार. ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना घर बसल्या मतदानाची सुविधा. पुणे जिल्ह्यामधील 21,000 मतदारसंघांमध्ये 2,245 मतदार. पुण्यामध्ये 2,500 मद्यपी चालकांवर कारवाई. 500 परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी गस्त वाढवली. पुण्यामधील चाकणमध्ये 36,39,000 रोकड सापडली. चाकण चिक्रापूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान कारमध्ये ही रक्कम सापडली. चाकण पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बोबदेव घाट प्रकरणामधील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल. मुख्य आरोपीनं स्वतःचे तसंच फरारी आरोपीचे खोटं नाव सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याचं तपासात निष्पन्न. पुणे विभागामध्ये दिवाळीमध्ये प्रवाशांची एसटीला पसंती. बसमधून तब्बल 15 लाख प्रवाशांचा प्रवास. पुणे विभागाला जवळपास 18 कोटी रुपयांचं उत्पन्न. मेट्रोकडून महापालिकेच्या जागा व्यावसायिक वापरासाठी. प्रवाशांच्या पार्किंगचा प्रश्न जैसे थे. मेट्रोचे प्रवाशांच्या सुविधांऐवजी उत्पन्न वाढीवर लक्ष.